नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर एक शेतकरी असाल व पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घेत असाल आणि गेल्या 1-2 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला 6,000 रुपये आलेले असतील, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आणि यामध्ये मित्रांनो, जे शेतकरी मित्र आहेत काहींच्या अकाउंटला 6,000 आलेत किंवा काहींच्या अकाउंटला 4,000 आलेत व काही शेतकऱ्यांच्या अकाउंटला काहीच पैसे आले नाही, त्यांचं नेमकं कारण काय व काय प्रॉब्लेम आहे तर त्याचं सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुमच्या अकाउंटला जर 4,000 आले असतील किंवा पैसे आले नाही तर याचं कारण शोधण्यासाठी तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे, pmkisan.gov.in यावरती आल्यानंतर। मित्रांनो, आता ज्यांच्या अकाउंटला 4,000 रुपये आलेले आहेत त्यांचा असा प्रॉब्लेम आहे की जे पीएम किसान संबंधीची योजनेअंतर्गत 6,000 रुपयाचा हप्ता आला आहे तर यामध्ये काहीचा डाटा सिंक्रोनाइज झाला नाही, त्यामुळे त्यांच्या अकाउंटला जे पैसे आहेत 6,000 रुपये पडले नाही, त्याऐवजी त्यांच्या अकाउंटला 4,000 रुपये पडले। व मित्रांनो, याच्या पहिले जो हप्ता आला होता पीएम किसान योजनेअंतर्गत जो सन्माननिधीचा होता त्यासाठी ते पात्र नव्हते, त्याच्यासाठी 2,000 रुपये मागच्या वेळेस वाटले गेले होते। आता 4,000 रुपये आलेले आहेत, आता याच्यानंतर तुम्हाला 6,000 रुपयाचा हप्ता तुमच्या अकाउंटला दिसेल। आणि यामध्ये मित्रांनो, भरपूर असे शेतकरी आहेत त्यांच्या अकाउंटला 1 रुपया आला नाही, तर त्यांचा प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो की तुम्हाला इथं EKYC, आता EKYC तुम्हाला पहिले चेक करायचे झालेले का नाही, आता ही पूर्ण प्रोसेस व याचा रिलेटेड व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवरती बनवले आहे, तो तुम्ही बघू शकतात। आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगणार आहे काय काय करायचं आहे, जेणेकरून तुमचे जे येणारे पुढचे हप्ते आहेत ते थकणार नाही किंवा तुमच्या अकाउंटला सक्सेसफुली येऊन जाईल। आता इथे बघू शकतात तुम्ही EKYC करायच्या वेळेस तुम्हाला इथे घरी बसल्या तुम्ही मोबाईलवरून पण करू शकतात, तुमचा इथे आधार नंबर टाकायचा आहे, सर्च करायचा आहे, एक OTP, तो OTP आल्यानंतर तो सबमिट करायचा, या मार्फत तुमची जी KYC आहे KYC होते मित्रांनो इथे। आता ते झाल्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला वापस यायचं आहे, आता इथं कनो युअर स्टेटसवरती आल्यानंतर तुम्हाला नाही का इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चर टाकून गेट OTP वरती क्लिक करावं लागतं। रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुम्हाला कोणो युअर रजिस्ट्रेशन नंबरवरती जायचं आहे, नंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, आधार कार्डचा नंबर टाकून, आणि नंतर रजिस्ट्रेशन नंबर भेटल्यानंतर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकून गेट OTP वरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर खाली एक ऑप्शन येतं मित्रांनो, त्या ऑप्शनमध्ये तुमची FTO प्रोसेस, आधार सेंडिंग किंवा बँक सेंडिंग हे ओके आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे। सर्वीकडे ग्रीन मार्क असेल तर तुमचे जो हप्ता आहे तो जो येणार आहे तो 100% बेटर आहे, आणि तिथं जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तिथल्या तिथं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात, जी प्रोसेस बाकी आहे ती प्रोसेस तिथल्या तिथं करून घेऊ शकतात। परत तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर वापस यायचं आहे। आता इथं भरपूर ऑप्शन आहेत मित्रांनो, जिथे की तुम्ही इथं बेनिफिशियरी लिस्ट ही पण चेक करू शकता, कोणत्या कोणत्या शेतकऱ्याला हप्ते आले आहेत, कोणते शेतकरी पेंडिंगमध्ये आहे, ही लिस्ट चेक करण्यासाठी तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टेट, परत डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्टमध्ये तालुका, परत ब्लॉक आणि गाव निवडायचं आहे, रिपोर्ट काढायचा आहे, त्यामध्ये तुमचं नाव पाहिजे आहे, त्यामध्ये जर तुमचं नाव येत नसेल तर तुम्ही तुमच्या तलाठी ऑफिसला जाऊन भेटू शकता आणि त्यांना तुम्ही कंप्लेंट करू शकता की नाही का आमचा हप्ता येत नाही, त्याच्यासाठी जे लागेल ते डॉक्युमेंट तुम्हाला तिथे पुरावा करायचा आहे, त्याच्यानंतर तुमचे जे प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन होत असतं। आता भरपूर असे शेतकरी आहे त्यांचं रजिस्ट्रेशनच होत नाही, तर त्याचं पण सोल्युशन याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल। आता इथं स्टेटस भरपूर असं ऑनलाईन नाही का रिफंड, इथं हेल्प डेस्कवरती तुम्ही गेले तर तुम्ही आणखी माहिती घेऊ शकतात, यांच्याशी कॉन्टॅक्ट साधू शकतात। आता इथं जे काही करेक्शन असेल तुमचं आधार कार्ड प्रमाणे, आता आधार कार्ड प्रमाणे म्हणजेच याचा अर्थ असा आहे की मित्रांनो, भरपूर शेतकऱ्याचं जे बँक अकाउंटला नाव असतं किंवा आधार कार्डला नाव असतं हे वेगवेगळं असतं, त्याच्यामुळे जे आता न्यूमध्ये ऑप्शन आलेले आहेत तुम्ही इथून जाऊन जे अपडेट आहे ते करू शकतात। तुम्हाला इथं तुमचं जी डिटेल आहे ती फिल करायचे, रजिस्ट्रेशन नंबर ते, नंतर फॉर्म ओपन होईल, ती डिटेल बरोबर मॅच करून तुम्हाला इथे फॉर्म भरून घ्यायचा आहे। आणि जे शेतकरी आहेत नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा रजिस्ट्रेशन होत नाही, इथं तुम्ही सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर किंवा CSC थ्रू पण करू शकतात। आता इथं न्यू फार्मर रजिस्ट्रेशन इथून पण तुम्ही करू शकतात। हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी फक्त 5 मिनिटात तुम्ही घरबसल्या फॉर्म भरू शकतात। यावरती गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आधार नंबर टाकल्यानंतर एक फॉर्म ओपन होतो, त्यावरती तुम्हाला तुमची बेसिक जी माहिती आहे, ॲड्रेस आहे तो भरायचा आहे, अकाउंट नंबरची माहिती द्यायची आहे, त्याच्यानंतर तुमचं जे सातबाऱ्याला जमीन आहे किती आहे काय आहे कोणत्या दिवशी तुम्ही नाही का ती जमीन तुमच्या नावावरती झालेलं आहे, अशी बेसिक माहिती तुम्ही इथं टाकून तुमचं सेल्फ रजिस्ट्रेशन पण करू शकतात। मित्रांनो ही संपूर्ण माहिती होती आणि यामध्येच तुमची जी क्वेरी आहे ती सॉल्व्ह होते मित्रांनो, कुठे ना कुठे तुम्हाला यामध्येच अडचण येते आणि त्यामुळे तुमचे हप्ते पेंडिंगमध्ये राहतात। तर ही पूर्ण
प्रोसेस आहे ती एकदा करून बघा, त्यामुळे तुमचं सोल्युशन 100% होईल। ही जर माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये ज्यांचे क्वेश्चन कोणाचे हप्ते यायचे बाकी असेल किंवा आले नाहीत त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।